स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा, विटा पालिकेच्या जीवनधारा कोविड हॉस्पिटलला तहसीलदारांचा दणका, तब्बल 12 लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे दिले आदेश। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज। विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विट्यातील कोविड हॉस्पिटल जीवनधारा याला जोरदार दणका दिला आहे। लोकांच्याकडून ज्यादा वसूल केलेले 11,84,000 रुपये रुग्णांना परत करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत। विटा नगरपालिकेने चालू केलेल्या जीवनधारा कोविड हॉस्पिटलमध्ये आवाच्या सभा बिल आकारणी केली जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या। या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने रुग्णांच्या बिलाचे ऑडिट केले असता जीवनधारा रुग्णालयात लोकांच्याकडून भरमसाठ फीज उकळली जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले। सदरचा गंभीर प्रकार लक्षात येताच विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अतिरिक्त आकारणी केलेली बिलं रुग्णांना परत करण्याचे आदेश रुग्णालयास दिले आहेत। तब्बल 11,84,000 रुपये इतके अतिरिक्त बिल रुग्णांच्याकडून उकळण्यात आले आहे। सदरचे रुग्णालय सुरू करताना विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोठ्या थाटात रुग्णांना 15% सूट देण्याची घोषणा केली होती। शासकीय दरामध्ये 15% डिस्काउंटिंग आपण जे देत होतो तीच योजना ह्या हॉस्पिटलमध्ये आपण आता कॅरी ऑन करतोय। यावर्षी सुद्धा तिथं ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना शासकीय दरामध्ये 15% सूट ही विटा नगरपालिका पुन्हा एकदा देत आहे। आणि माझ्या मते पाठीमागच्या वर्षी आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये एकमेव विटा नगर परिषद होती की शासकीय दरामध्ये त्यांनी 15% डिस्काउंटिंग दिलेलं होतं। यावेळी सुद्धा तीच भूमिका आपल्या सर्व नगरपालिकेने घेतलेली आहे। 15% सूट देण्याऐवजी दुप्पट दर आकारला जात आहे। वैभव पाटलांनी केलेल्या घोषणेप्रमाणे 15% सवलतीचा विचार केला असता जनरल वॉर्डला 3,400 रुपये बिल घेणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात मात्र 7,500 रुपये बिल घेतलं जात आहे, म्हणजेच दुप्पट बिल घेतलं जात आहे। जनरल वॉर्डला शासकीय दर आहे 4,000 रुपये इतका, तर जीवनधारा कोविड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाचा दर लावून बिल आकारलं जात आहे। या रुग्णालयात अतिदक्षता विभागच नाहीये असं असताना देखील जनरल वॉर्डला अतिदक्षता विभागाचा दर घेतला जातोय। तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे जनरल वॉर्डला 4,000 रुपये दक्षता, अतिदक्षता विभागाला 7,500 रुपये, व्हेंटिलेटरला 9,000 रुपये बिल घेणं अपेक्षित आहे। मात्र असं असताना जीवनधारा रुग्णालयात रुग्णांची लूट सुरू आहे आणि त्याचा दणका तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी रुग्णांना पैसे परत करण्यास लावून दिला आहे। कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या बिलाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार बिलांची तपासणी करण्यासाठी लेखाधिकारी नेमलेले आहेत। आपल्याकडे जीवनधारा हॉस्पिटलची तक्रार, हॉस्पिटलची बिलाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने लेखाधिकारी यांना तपासणी करून अहवाल मागवण्यात आला होता। तर 10 मे रोजी त्यांनी अहवाल सादर केला होता, त्यानुसार जवळपास बेडची जी काही प्रति बेडची जी काही रक्कम आहे ती जनरल ऑक्सिजन बेडची रक्कम 4,000 प्रमाणे आकारणी करणे आवश्यक असताना 7,500 रुपये प्रति बेड म्हणजे आय सी यू बेडचा दर आकारणी केल्यामुळे त्यांना आम्ही नोटीस देऊन जवळपास 80 लोकांची 11,83,560 रुपये रक्कम ही संबंधित हॉस्पिटल जीवनधारा हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी त्यांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना चेकद्वारे परत करावे अशा नोटीस दिलेली होती। त्यानुसार त्यांनी रक्कम अदा करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांचा अंतिम अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही, तथापि ही सदरची पूर्ण रक्कम
ही अदा करण्यात सूचित केलेलं आहे। तसेच तालुक्यातील इतर हॉस्पिटलला देखील आम्ही दैनंदिन 2 दिवसाआड प्रति 2 हॉस्पिटल चेक करत आहोत। त्यामध्ये आमचे प्रशासकीय अधिकारी यांनी व्हिजिट देत आहेत, तसेच त्या ठिकाणी लेखा अधिकारी यांनी नियमानुसार हॉस्पिटलने आकारणी केलेलं बिल नियमानुसार आहे का नाही हे बिलं तपासण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत। तसेच आम्ही ते देखील तपासणीवेळी पडताळणी करत आहोत की बिलावरती लेखाधिकारी यांनी स्वाक्षरी केली आहे का नाही, आणि हॉस्पिटलचं पेशंट डिस्चार्ज होताना संबंधित हॉस्पिटलने लेखाधिकारी यांच्याकडून बिल तपासणी केल्यानंतरच संबंधित पेशंटकडून नातेवाईकाकडून रक्कम घेणे अपेक्षित आहे। तसेच रुग्णांना त्या ठिकाणी एक मदत कक्ष म्हणजे नातेवाईकांसाठी मदत कक्ष प्रत्येक हॉस्पिटलला ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत, जेणेकरून रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दुपारी 12 वाजता तसेच सायंकाळी 7-7:30 वाजता त्यांना वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना देणे आवश्यक आहे। तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी देखील त्या ठिकाणी हॉस्पिटलला उपस्थित राहणं आवश्यक आहे, कुठल्या नातेवाईकांची काही तक्रार असेल। तसेच ऑनलाईन बेड सिस्टीमबद्दल देखील नातेवाईकांना किंवा सामान्य व्यक्तींना माहिती होण्यासाठी सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन बेड सिस्टीमची माहिती संबंधित हॉस्पिटलने अपडेट करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे आवश्यक आहे। तर या अनुषंगाने सर्व हॉस्पिटलची आता दैनंदिन तपासणी होत आहे। 2 पथकं, 1 प्रांतसाहेबांचं 1 पथक आणि तहसीलदार म्हणून आमचं 1 पथक, असे 2 पथकं दिवसाआड हॉस्पिटलला भेट देऊन तपासणी करत आहोत। नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास आम्हाला कळवण्यात याव्या। धन्यवाद।